reproduction in lower and higher plants. Today we discuss most important articles like pollen pistil interaction, then artificial hybridization, and here double fertilization and also its significance. ही अत्यंत महत्त्वाची आर्टिकल्स आज आता या लेक्चरला आपण समजून घ्यायचे आहेत. बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही आर्टिकल्स महत्त्वाचे आहेत. हे डबल फर्टिलायझेशन हे आर्टिकल 4 मार्काला विचारलं जाईल, त्याची सिग्निफिकन्स 2 मार्काला विचारतात, आणि बाकीची ही जी आर्टिकल्स आहेत पोलन पिस्टिल इंटरॅक्शन किंवा आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन ही 2-2 मार्काला विचारली जाऊ शकतात. याचा अर्थ बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून आजचं लेक्चर फार महत्त्वाचं आहे आणि समजायला सुद्धा तसं इझी आहे, सहज तुम्ही ते परीक्षेमध्ये लिहू शकता. सो कॉन्सन्ट्रेट ऑन दीज आर्टिकल्स, वी सी वन बाय वन. फर्स्ट अबाउट पोलन पिस्टिल इंटरेक्शन. हियर फर्स्ट इयर पोलन, यू नो व्हेरी वेल पोलन ग्रेन, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट हे आर्टिकल आपण पाहिलं. त्यामध्ये हॅप्लॉइड मेल गॅमेट म्हणजे पोलन ग्रेन, ज्याला आपण मराठीमध्ये पराग कण म्हणतो, त्यातला हा पोलन. देन क्वेश्चन अराइज, व्हॉट इज मीन बाय पिस्टिल. पिस्टिल म्हणजे या ठिकाणी काय घेऊ आपण, फिमेल सेक्स ऑर्गन. फिमेल सेक्स ऑर्गन काय येणार त्यामध्ये, स्टिग्मा, स्टाइल अँड ओव्हरी. स्टिग्मा, स्टाइल आणि ओव्हरी याला आपण फिमेल सेक्स ऑर्गन गायनोशियम असं म्हणतो. इट ऑल्सो टर्म एज ए पिस्टिल, याला दुसरे एक अनादर नेम पिस्टिल असं म्हटलं जात. म्हणजे पोलन ग्रेन आणि स्टिग्मा स्टाइल ओव्हरी म्हणजे पिस्टिल, या दोघांच्या मध्ये जे काय कम्युनिकेशन होत, या दोघांच्या मध्ये जे इंटरॅक्शन घडतो, तो हा कन्सेप्ट म्हणजे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. आणि हेच आपण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ऍक्च्युली इट इज अ इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन विथ हियर स्टिग्मा. या स्टिग्मावरती पोलन ग्रेन आल्यानंतर त्या दोघांच्या मध्ये जे काही कम्युनिकेशन होईल, जे इंटरॅक्शन होईल, तेच इंटरॅक्शन म्हणजे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. Here it start during beginning of pollination. आता हा पोलन ग्रेन ह्या स्टिग्मा वरती आला, तो आपोआप येतो का? तर त्याचं पॉलिनेशन होत, म्हणजे समजा हा अँथर असेल, ह्या अँथर मध्ये पोलन ग्रेन असेल, हा पोलन ग्रेन पॉलिनेशन द्वारे इथं येईल. पोलन ग्रेन इथं अँथर मध्ये असतो, तो पॉलिनेशन द्वारे इथं स्टिग्मा वरती येईल. म्हणजे इट स्टार्ट हिअर ड्युरिंग पॉलिनेशन, फाईल एंड्स एज ए फर्टिलायझेशन. म्हणजे पॉलिनेशन पासून पोलन ग्रेनची मुव्हमेंट होईल आणि इथं प्रॉपर फर्टिलायझेशन घडवून आले, तिथपर्यंतचा जो काही स्पॅन असेल, तिथपर्यंतचे ज्या काही इव्हेंट्स असतील, जे काय काय घडणार आहे, ऑल इव्हेंट्स व्हिच टेक्स प्लेस इन बिटवीन पॉलिनेशन टुवर्ड्स द फर्टिलायझेशन, दिस ऑल इव्हेंट इज कॉल्ड एज ए पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. आणि नेमकं काय कसं घडतं ते आपण डबल फर्टिलायझेशन मध्ये पाहणारच आहोत. एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर ह्या अँथर मध्ये जो
जो पोलन ग्रेन आहे तो पोलन ग्रेन पॉलिनेशन द्वारा तो या स्टिग्मा वरती येईल आणि तिथून पुन्हा त्याची पोलन ट्यूब तयार होईल आणि भविष्यात तो फर्टिलायझेशन घडून आले ही सगळी प्रक्रिया जी घडते त्याच्यामध्ये ज्या काही स्टेप्स घडतात जे इंटरॅक्शन घडतं त्याला खऱ्या अर्थाने पोलर पिस्टिल इंटरॅक्शन असं म्हटलं जातं. हियर दिस पिस्टिल हॅज ऍबिलिटी टू रेकॉग्नाइज अँड देन ऍक्सेप्ट पोलर ग्रेन फॉर फर्टिलायझेशन. जर फर्टिलायझेशन घडवायचं असेल तर पिस्टिलला एक प्रॉपर मेकॅनिझम असतं ते रेकॉग्नाइज करतं की आपल्याला हवा तो पोलन ग्रेन आलेला आहे का, कॉम्पिटेबल पोलन ग्रेन आलेला आहे का हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे, रेकॉग्नाइज करणं गरजेचं आहे. अन्यथा काय होईल, इथं या फिमेल गॅमेटोफाइटला नको असलेला कुठला पण पोलन ग्रेन येऊ शकेल. कारण पॉलिनेशन घडत असताना कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं विथ द हेल्प ऑफ विंड, विथ द हेल्प ऑफ वॉटर, विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट, विथ द हेल्प ऑफ बर्ड्स, असं कशाही मार्फत पॉलिनेशन होत असत. त्यामुळं कोणत्याही वनस्पतीचा कोणताही पोलन ग्रेन कोणत्याही वनस्पतीवरती किंवा फ्लावर वरती येऊ शकतो, स्टिग्मा वरती चिकटू शकतो आणि कोणाचंही कोणाशीही पॉलिनेशन होऊ शकेल. हे टाळण्यासाठी अवॉइड सच टाइप ऑफ अनवॉन्टेड फर्टिलायझेशन, नको असलेलं फर्टिलायझेशन टाळायचं असेल, नको असलेलं पोलन ग्रेन टाळायचं असेल तर या ठिकाणी दिस पिस्टिल हॅज ॲबिलिटी टू रेकॉग्नाइज आयडेंटिफाय फर्स्ट पोलन ग्रेन, आपल्याला हवा असणारा पोलन ग्रेन आलाय का याची खात्री करून घ्यायची अँड देन अलाउ टू फर्टिलाइज. आणि मग पुढची प्रक्रिया घडून आणायची, फर्टिलायझेशन घडून आणायचं, हे नॅचरली मेकॅनिझम ह्या पिस्टिल मध्ये असत. मग आता असं गृहीत धरू हवा तो पोलन ग्रेन या ठिकाणी आलाय ज्याची या पिस्टिलला गरज आहे, तो योग्य डिझायरेबल पोलन ग्रेन इथं आलाय असं गृहीत धरू. मग पॉलिनेशन द्वारा इथं पोलन ग्रेन आल्यानंतर तो या स्टिग्माला काय होईल, फिक्स होईल, चिकटेल. मग चिकटल्यानंतर पुढे काय होईल, हियर इन स्टिग्मा देर इज अ वॉटर अँड न्यूट्रिएंट्स. स्टिग्मा वरती पाणी आणि पोषक घटक असतात, एनर्जी असते, न्यूट्रिएंट दॅट कॅन बी ऍब्सॉर्ब, ते शोषून घेईल हियर पोलन ग्रेन. पोलन ग्रेन ते सगळं शोषून घेईल. आणि पोलन ग्रेनची रचना पाहत असताना तुम्हाला आठवते का, पा पोलन ग्रेन असं डबल लेअरचं काढलेलं होतं, डबल वॉल, हा बाहेरचा एक्झाइल आतला इनटाइल आणि याला छोटी छोटी छिद्र असतात, त्या छिद्रांना आपण काय म्हटलं होतं, पोवर्स. ह्या एक्झाइलला बाहेरच्या बाजूने छिद्र असतात त्याला पोवर्स असं म्हटलं जात. आणि या पोवरचा उपयोग असा होतो की इनटाइल मधून अशी पोलन ट्यूब तयार होते, फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. ती पोलन ट्यूब इथं अशी तयार होईल अँड गोज टुवर्ड्स द, कुठं जाईल, टुवर्ड्स द हिअर एम्ब्रियो सॅक. इथं जी एम्ब्रियो सॅक आहे ही एम्ब्रियो सॅक, तिथं हा जो एग आहे इथपर्यंत इथं दाखवलेले पहा, ही पोलन ट्यूब अशी पूर्णपणे एंट्री करेल थ्रू स्टाइल, म्हणजे स्टिग्मा, स्टाइल आणि ओव्हरी, तिथून ती पूर्णपणे अशी खाली 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 पेनेट्रेट होईल आणि शेवटी ह्या एग सेल पर्यंत येईल. अशी ती सर्व प्रक्रिया घडते, हे ते ऍक्च्युली इंटरॅक्शन आहे. That concept is called as a pollen-pistil interaction. Is it clear?
देन यार नेक्स्ट कंसेप्ट आर्टिफिशियल हायब्रिडाइजेशन. आपण डबल फर्टिलायझेशनच्या पूर्वी पुन्हा दुसरा एक कंसेप्ट पाहू, आर्टिफिशियल हायब्रिडाइजेशन. आर्टिफिशियल मीन्स मॅन मेड. आपण ते फर्टिलायझेशन घडवून आणायचं आहे आपल्याला हवं तसं, हव्या त्या कॉम्बिनेशनचं फर्टिलायझेशन आपण घडवून आणायचं आहे, याला म्हणायचं मॅनमेड किंवा आर्टिफिशियल हायब्रिडाइजेशन. मग यामध्ये काय केलं जातं, समजा बायसेक्सुअल फ्लॉवर आहे, बायसेक्सुअल फ्लॉवर, त्या बायसेक्सुअल फ्लॉवरला स्टॅमिन पण असेल आणि गायनोशियम पण असतील, म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्ही आहेत. आता या ठिकाणी दोन्ही सेक्स ऑर्गन जर असले तर त्या फुलातली फुलात पॉलिनेशन होईल आणि फर्टिलायझेशन नॅचरली होऊ शकेल. ते टाळायचं असेल तर काय केलं जातं, त्या बायसेक्सुअल फ्लॉवर मधले जे स्टॅमेन्स आहेत, स्टॅमेन्स म्हणजे हे फिलामेंट कनेक्टिव्ह आणि हे अँथर, हे कट केले जातात. का तर त्या फुलातली फुलात पोलन ग्रेन इथं बसू नयेत आणि फर्टिलायझेशन होऊ नये. हे स्टॅमेन कट केले जातात, मेल सेक्स ऑर्गन अँड्रोशियम कट केले जातात आणि कट केल्यामुळं पोलन ग्रेन तयार होणारच नाही, पॉलिनेशन होणार नाही आणि इथं फर्टिलायझेशन होणारच नाही. या प्रोसेसला इमॅस्क्युलेशन असं म्हटलं जातं, इमॅस्क्युलेशन. आणि असंही केलं जातं, इथं नको असलेला पोलन ग्रेन या स्टिग्मावरती बसू नये म्हणून या गायनोसियमला झाकलं सुद्धा जातं विथ द हेल्प ऑफ हिअर पॉलिथिन बॅग, प्लास्टिकच्या पिशवीनं या ठिकाणी हे असं झाकलं सुद्धा जातं. युनिसेक्सुअल फ्लॉवर असेल तर त्या पूर्ण फ्लॉवरला बंदिस्त केलं जाईल विथ द हेल्प ऑफ पॉलिथिन बॅग, प्लास्टिक बॅग, कॅरी बॅग. आणि बायसेक्सुअल फ्लॉवर असेल तर इथं हे स्टॅमिन्स कट केलं जातील किंवा या ठिकाणी असं बॅगिंग केलं जाईल. याचा मूळ उद्देश टू अवॉइड अनवॉन्टेड फर्टिलायझेशन, आपल्याला ते फर्टिलायझेशन नको आहे. मग कोणतं हवं आहे, आपल्याला जे हवं आहे ते काय करायचं, हा गायनोशियम डेव्हलप झाला, ज्या फ्लॉवर मधला पोलन ग्रेन आपल्याला हवं आहे आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन घडून आणायचं आहे, ते स्टॅमिन घ्यायचा, पोलन ग्रेन डेव्हलप झाल्यानंतर असं हाताने झटकायचं, हाताने ते स्टॅमिन झटकायचे जेणेकरून इथले पोलन ग्रेन आपणाला हवे त्या स्टिग्मावरती पडतील. आणि मग आपल्याला हवा तो पोलन ग्रेन आपल्याला हव्या त्या स्टिग्मावरती हाताने झटकून टाकायचा, आपण पॉलिनेशन घडवून आणायचं आणि मग आपोआप पुढची नॅचरल प्रक्रिया होईल, फर्टिलायझेशन घडेल. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज आर्टिफिशियल हायब्रिडाइजेशन, मीन्स मॅन मेड हायब्रिडाइजेशन और डिझायर्ड फर्टिलायझेशन. आपणाला हवे त्या वनस्पतीचं हव्या तशा पद्धतीनं फर्टिलायझेशन घडवून आणता येतं. That concept is called as a artificial hybridization. The next here, double fertilization. Double fertilization means, पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलंय हा जो पोलन ग्रेन आहे तर या पोलन ग्रेनला समजा ही पोलन ट्यूब अशी तयार झाली तर यामध्ये असे दोन हॅप्लॉइड मेल गॅमेट होते आणि हा ट्यूब न्यूक्लियस, तर हे दोन्हीच्या दोन्ही बोथ हॅप्लॉइड मेल गॅमेट, दिस वन अँड दिस वन बोथ हॅप्लॉइड मेल गॅमेट्स व्हिच आर प्रेझेंट इन पोलन ट्यूब पार्टिसिपेट इन द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. सच अ टाइप ऑफ फर्टिलायझेशन इज कॉल्ड एज ए डबल फर्टिलायझेशन.
नैसर्गिक कसं घडतं, एकच सिंगल फर्टिलायझेशन घडतं, एक हॅप्लॉइड मेल गॅमेट, एक हॅप्लॉइड फीमेल गॅमेट, दोघांचं फ्युजन झालं म्हणजे फर्टिलायझेशन झालं, शक्यतो असं असतं. बट इन एंजियोस्पर्म फ्लावरिंग प्लांट हियर डबल फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. इथं डबल फर्टिलायझेशन होतं आणि ते कसं होतं, तर ह्या पोलन ग्रेनची ही पोलन ट्यूब आहे त्यात हा एक हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे, हा एक हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे, आणि दोघची दोघं काय करतात, इंडिव्हिज्युअली सेपरेट पार्टिसिपेट इन द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, आणि म्हणून दोनदा फर्टिलायझेशन घडतो, हेच कॉल्ड एज अ डबल फर्टिलायझेशन. त्या ठिकाणी ही डायग्राम काढणं फार गरजेचं आहे, या डायग्रामच्या सहाय्यानं आपण समजून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा पहा, हा कोण असेल स्टिग्मा, ही ट्यूब म्हणजे स्टाईल, आणि हा भाग म्हणजे ओव्हरी, स्टिग्मा स्टाईल ओव्हरी. हा कोण झाला, फीमेल सेक्स ऑर्गन किंवा पिस्टी, ओके. आणि इथं हा जो गोल काढलेला आहे तो कोण आहे, पोलन ग्रेन. पहिल्यांदा हा फीमेल सेक्स ऑर्गन वेल डेव्हलप व्हावा लागतो, एम्ब्रियो सॅक वेल डेव्हलप होऊ लागतो, की जे आपण पाठीमागच्या लेक्चरला मध्ये पाहिलं, डेव्हलपमेंट ऑफ फीमेल गॅमेटोफाइट, ही एम्ब्रियो सॅक व्यवस्थित वेल डेव्हलप व्हावी लागते. त्याच वेळेला हा अँथर, हे जे अँथर आहे त्यामधले पोलन ग्रेन व्यवस्थित वेल डेव्हलप झाले, मॅच्युअर झाले, की मग काय होणार आहे, पॉलिनेशन घडेल. पॉलिनेशन कोणत्याही मेथडनं घडेल, सेल्फ पॉलिनेशन किंवा क्रॉस पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ एनी टाईप ऑफ एजंट, आयदर विंड, वॉटर, इन्सेक्ट, बर्ड्स, कोणत्याही मार्फत पॉलिनेशन होईल. आणि पॉलिनेशन झालं की मग या ठिकाणी स्टिग्मा वरती कोण येणार आहे, पोलन ग्रेन. मग पोलन ग्रेन इथं वाऱ्यामार्फत किंवा कीटकामार्फत स्टिग्मावरती आला की मगाशी म्हटल्याप्रमाणे काय होणार आहे, तिथं तो अटॅच होईल, फिक्स होईल. फिक्स झाल्यानंतर काय होणार आहे, इथं ह्या स्टिग्मामध्ये जे वॉटर आणि न्यूट्रिएंट असेल, पाणी आणि पोषक घटक, दॅट कॅन बी ऍब्सॉर्ब हिअर बाय पोलन ग्रेन. कारण पोलन ग्रेनला त्याची गरज असते वॉटर अँड न्यूट्रिएंट्स, ते दोन्हीच्या दोन्ही शोषून घेतो अँड सेल्फ डेव्हलप, स्वतः तो विकसित होतो, डेव्हलप होतो, अँड फॉर्म्स हियर पोलन ट्यूब, आणि मग स्वतःपासून पोलन ट्यूब तयार करतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे हा इंटाइन आणि हा एक्झाइन, हा पोलन ग्रेन आहे, त्या एक्झाइनला छिद्र असतात त्याला आपण काय म्हणतो, पोअर, तिथून अशी ट्यूब तयार होते. आणि ट्यूब मध्ये कोण असतं, हे असे दोन हॅप्लॉइड मेल गॅमेट असतात आणि ट्यूब न्यूक्लियस असतो. अशा पद्धतीनं पोलन ग्रेन इथं आल्यानंतर मग पोलन ट्यूब तयार होते. दिस पोलन ट्यूब इंटर थ्रू दिस स्टाइल, इथून ती पेनेट्रेट होते, डेव्हलप होते and goes towards the synergies. Synergies embryo sac पर्यंत येते. ही येत असताना ह्या ज्या कडच्या दोन लॅटरल सेल्स आहेत त्याला आपण सिनर्जिड्स असं म्हणतो, ही मधली सेल आहे त्याला काय म्हणतो, एग सेल. ही मधले त्याला एग सेल आणि कडच्या दोन आहेत त्याला सिनर्जिड्स. दीज सिनर्जिड्स डेव्हलप्स स्मॉल हेअर लाईक प्रोजेक्शन, स्मॉल हेअर लाईक केसासारखे प्रोजेक्शन डेव्हलप करतात. त्याच्यामुळं पोलन ट्यूबला प्रॉपर दिशा मिळते, डायरेक्शन मिळते की पोलन ट्यूब कुठून एंट्री करायची. एज वेल एज दीज सिनर्जिड्स सिक्रेट केमिकल्स, केमिकल सिक्रेट करतं, म्हणून पोलन ट्यूब डेव्हलप व्हायला सुद्धा फेवरेबल कंडिशन तयार होते, फेवरेबल वातावरण तयार होत. हे असं आतल्यात मेकॅनिझम घडत असत.
कॉर्ड एज ए
हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे तो इथं याच्याशी फ्यूज होतो. आता इथं ऑलरेडी दोन सेकंडरी न्यूक्लियस आहे, हा एक आणि हा एक, असं ऑलरेडी सेकंडरी न्यूक्लियस आहे आणि त्यात पुन्हा हा हॅप्लॉइड मेल गॅमेट याच्याशी फ्यूज होतोय. शेवटी किती न्यूक्लियस होणार? 3m, कारण हा सिंगल एन सिंगल एन ऑलरेडी डिप्लॉइड आहे म्हणजे सेकंडरी न्यूक्लियस आणि त्यात पुन्हा मेल गॅमेट हा एक याच्याशी इथं फ्यूज होईल आणि शेवटी अशी कंडिशन तयार होईल, याला ट्रिपल फ्यूजन असं म्हटलं जातं. म्हणजे हे दोन, हा एक आणि हा एक आणि हा हॅप्लॉइड मेल गॅमेट, हा तिसरा ट्रिपल फ्यूजन असं म्हटलं जात. ह्या सेकंडरी न्यूक्लियसची ह्या हॅप्लॉइड मेल गॅमेटचं फ्यूजन होतं, याला ट्रिपल फ्यूजन असं म्हटलं जात. मी मुद्दा या ठिकाणी फळ्यावरती ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन कसं करतं. पहिलं सिनगॅमी आणि दुसरं ट्रिपल फ्यूजन. आत्ता म्हणल्याप्रमाणे ह्या सिनगॅमीला दुसरं एक नाव आहे जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. जनरेटिव्ह फर्टिलायझेशन त्यामध्ये आत्ता म्हणल्याप्रमाणे काय होतं, हॅप्लॉइड मेल गॅमेट प्लस एक सेल, म्हणजे हा हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि ही एक सेल एकत्रित आल्यानंतर डिप्लॉइड झायगोट तयार होतो. डिप्लॉइड झायगोट त्याला जनरेटिव्ह फर्टिलायझेशन किंवा सिनगॅमी असं म्हटलं जात. आणि दुसरा प्रकार कोणता आहे, ट्रिपल फ्यूजन, त्याला दुसरं नाव काय, व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन. व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन त्यामध्ये काय लागत, हा हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्यूज विथ दीज टू सेकंडरी न्यूक्लियस, त्यामुळे कोण तयार होतो, 3m म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतो, त्याला ट्रिपल फ्यूजन म्हटलं जातं किंवा व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. असं दोनदा फर्टिलायझेशन होतं, हेन्स दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज ए डबल फर्टिलायझेशन. एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर पोलन ट्यूब मध्ये असे दोन हॅप्लॉइड मेल गॅमेट असतात, त्यातला हा हॅप्लॉइड मेल गॅमेट या एक्सशी फ्यूज होतो, त्याला सिनगॅमी म्हणजे पहिलं फर्टिलायझेशन. दुसरा हॅप्लॉइड मेल गॅमेट ह्या दोन्ही सेकंडरी न्यूक्लियसशी फ्यूज होतो, ते दुसरं फर्टिलायझेशन. असं डबल फर्टिलायझेशन होतं, बोथ हॅप्लॉइड मेल गॅमेट पार्टिसिपेट इन द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, सच प्रोसेस इज कॉल्ड एज ए डबल फर्टिलायझेशन. अशा पद्धतीचा हा कन्सेप्ट आहे. आय होप यू अंडरस्टँड अबाउट दिस कन्सेप्ट. मग आता नेक्स्ट पॉइंट, सिग्निफिकन्स. या डबल फर्टिलायझेशनचं इम्पॉर्टन्स काय, सिग्निफिकन्स काय, अत्यंत सोपी छोटे पण तरी सुद्धा या ठिकाणी ब्लॅकबोर्ड वरती लिहिलेले नोट्स म्हणून तुमच्या समोर असाव्यात. पहिलं, इट रिस्टोअर द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम. हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि हॅप्लॉइड गॅमेट एकत्रित आल्यानंतर डिप्लॉइड झायगोट तयार होतो, ही कंडिशन क्रोमोसोमची डबल मेंटेन होणं गरजेचं आहे, रिस्टोअर होणं गरजेचं आहे. इट इज बिकॉज ऑफ दिस फर्टिलायझेशन आणि म्हणून पहिलं लिहिलेलं आहे रिस्टोअर डिप्लॉइड. डिप्लॉइड क्रोमोसोम नंबर. सेकंड, इट इज द युनिक फीचर ऑफ एंजियोस्पर्म. हे जे डबल फर्टिलायझेशन आहे ते अत्यंत महत्वाचं, टिपिकल युनिक कॅरेक्टर आहे. युनिक कॅरेक्टर ऑर फीचर ऑफ एंजियोस्पर्म हे सुद्धा इम्पॉर्टन्स आहे किंवा सिग्निफिकन्स आहे. देन थर्ड, सीड इज फॉर्म्ड. या फर्टिलायझेशनमुळे भविष्यात त्याच्यापासून बी तयार होते, सीड तयार होणं गरजेचं आहे, बी तयार होणं गरजेचं आहे, तरच भविष्यात त्याच्यापासून दुसरी प्लांट येऊ शकतं. बी फार महत्वाचे आहे आणि ह्या फर्टिलायझेशनमुळे सीड इज फॉर्म. द नेक्स्ट, झायगोट डेव्हलप्स इन टू एम्ब्रियो आणि त्या झायगोटचं रूपांतर म्हणजे
न्यूक्लियस म्हणजेच पीईएन फॉर्म्स एंडोस्पर्म. त्याच्यामुळे काय तयार होतो? एंडोस्पर्म तयार होतो म्हणजे न्यूट्रिटिव टिश्यू तयार होतो की ज्याच्यामुळे बीला अन्न मिळणार आहे, पोषक घटक मिळणार आहे की भविष्यात ती बी जर्मिनेट होऊन त्याच्यापासून वनस्पती म्हणजे प्लांट डेव्हलप होते. म्हणजे न्यूट्रिटिव टिश्यू सुद्धा असणं गरजेचं आहे, एंडोस्पर्म सुद्धा तयार होणं गरजेचं आहे. इट इज बिकॉज ऑफ प्राइमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. अँड लास्ट, इट अवॉइड पॉली एम्ब्रियोनी म्हणजे अनेक एम्ब्रियो गर्भ होण्याचे टाळले जातात. इट अवॉइड पॉली एम्ब्रियोनी, फक्त एकच एम्ब्रियो तयार झाला पाहिजे, एकच झायगोट तयार झाला पाहिजे, अनेक व्हायचे टाळले गेले पाहिजेत. या पद्धतीचं एक महत्त्वाचं इम्पॉर्टन्स किंवा सिग्निफिकन्स आहे, त्याला म्हटलं जातं अवॉइड पॉली एम्ब्रियोनी. या पद्धतीचे हे पॉइंट्स आहेत. आय होप यू अंडरस्टँड अबाउट टुडेज कन्सेप्ट. फर्स्ट, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. सेकंड, आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. थर्ड, प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन. फिफ्थ, कॅरेक्टर्स ऑफ एंजियोस्पर्म. अँड लास्ट, सिक्स, सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. आर यू गेटिंग दिस? इज इट क्लिअर? ओके, थँक्यू.